आज छत्रपती शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज इथं विद्यार्थ्यांना व्हिजिटसाठी घेऊन आलो आणि या कॅम्पसमध्ये प्रवेश करतानाच म्हणजे एकदम प्रसन्न असं वातावरण हे दिसलं. इथले जे कोर्सेस आहेत, बघतो मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, कॉम्प्युटरच्या संदर्भातला असेल, अद्ययावत अशा लॅब ह्या प्रत्येक कोर्सेस दिसून आल्या आणि विद्यार्थ्यांना पण टीचिंग चाललेलं होतं. अतिशय व्यवस्थितरित्या इथं टीचिंग चाललेलं आहे आणि टेक्निकल कोर्स म्हटला की प्रॅक्टिकल हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. तो भाग इथं म्हणजे जवळपास 80% प्रॅक्टिकलचा भाग शिकवला जातो आणि 20% थेअरी. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोबत जी शिदोरी जाणार आहे ती शिदोरी त्याला म्हणजे ती पुरणार नाही आणि उरणारही नाही अशा पद्धतीची शिदोरी घेऊन इथला विद्यार्थी पुढे जाऊ शकतो आणि तो एक चांगला उत्कृष्ट इंजिनियर होऊन बाहेर निघू शकतो आणि समाजामध्ये एक चांगला इंजिनियर तयार होईल. परंतु त्यासोबतच तो एक चांगला नागरिकसुद्धा इथं घडवण्याचं काम या इन्स्टिट्यूटमध्ये केलं जातं. कारण एक चांगला माणूस चांगला इंजिनियर होऊ शकतो, चांगला डॉक्टर होऊ शकतो, चांगला वकील होऊ शकतो. कारण डोंगरे सरांशी चर्चा करताना आमचा असा विषय झाला की समाजाबद्दलसुद्धा आपलं काही देणं लागतं आणि म्हणून विद्यार्थ्याला फक्त इंजिनियरच नाही बनवायचं तर त्याला एक चांगला माणूस पण आपल्याला घडवायचा आहे. कारण तो भावी या देशाची खरी संपत्ती आहे आणि ही संपत्ती आपल्याला चांगली कॉन्क्रीट करायची आहे. खूप खरंच खूप छान वाटलं आज इथं येऊन. सगळ्या स्टाफचं मी मनापासून अभिनंदन करेन कारण सगळ्यांनी अगदी मनापासून आमच्या या विद्यार्थ्यांना खूप छान माहिती सांगितली. सगळ्यांसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची उत्तरोत्तर प्रगती हो असे मी सुएस सिंचितो. आणि शिकणारे माझ्या शाळेचे विद्यार्थी ज्यांना या इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूटला इंजिनिअरिंग कॉलेजला भेट देत असताना त्यांच्या चेहऱ्यावरची बाहेर पडतानाची प्रसन्नता म्हणजे खरोखरच डिग्रीज घेऊन बाहेर पडली की काय असं मला शिक्षक म्हणून वाटायला लागलं. आणि कलारसा स्वाद हा जो नवीन विषय महाराष्ट्र शासनाने आत्ता सुरू केला, खास करून इयत्ता 10वीला शिकणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांचा कल कुठे आहेत आणि तो कल त्यांना साध्य करण्याच्यासाठी त्याच्यामध्ये काही क्षमता आहेत का, तर त्या क्षमतेचा विकास करण्याचं, क्षमता शोधण्याचं काम आमच्यासारख्या शाळांना दिलं आणि त्या क्षमतेवर आधारित त्याला आवडणाऱ्या कलामध्ये खरा कलाकार बनवायचं काम तुमच्याकडं दिलं. त्यामुळे हे सातत्यानं शाळा आणि महाविद्यालय, शाळा आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस याचं कॉम्बिनेशन हे जे काही या संस्थेच्या मार्फत, डोंगरे सर त्यांच्या टीमच्या मार्फत, CSMS मार्फत या भागामध्ये होत आहेत हा स्तुत्य उपक्रम आहे. सर्वांना मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. परत